बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमच्याबरोबर आहेत. आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतोय. पुढेही आम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरता काम करत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणाकरता काम करत राहणार. आणि तसंच देश पातळीवर जे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश जो आगेकूच करतोय त्याचाही पाठिंबा देत त्या गोष्टीला त्याच्यामध्ये त्या केंद्राचा फायदा देखील राज्याच्या विविध विकास कामांच्या करता जो निधी लागतो परवानग्या लागतात इतर काही गोष्टी लागतात त्याचा पण त्याच्यामध्ये व्हावा. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जर केंद्र सरकार वेगळ्या विचाराचं राज्य सरकार वेगळ्या विचाराचं असतं तर त्या राज्यातल्या जनतेवर नाही म्हटलं तरी विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठंतरी निधीच्या बाबतीत कमतरता राहते हे अनेक वर्ष आपण सगळेजण बघत आलेलो आहोत. आणि त्यामुळं जे काही काल काही प्रेस घेऊन काहींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख असल्यामुळं आणि आता प्रांताध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरे साहेबांची नेमणूक केली गेली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाही आहे. शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याबरोबर आहे असं आमचा ठाम विश्वास आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरचे आमदार या सगळ्यांचंच भवितव्य हे व्यवस्थित कसं राहील त्यांना कुठल्याही प्रकारची घटनेची कायद्याची अडचण येणार नाही त्याबद्दलची खबरदारी आम्ही सगळेजण घेतो.